नमस्कार, आपण पाहत आहेत महाराष्ट्र न्यूज हब। आज आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे यांच्या झंझावती दौऱ्याबद्दल माहिती। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज बीड येथे पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी श्री आर राजास्वामी यांना राष्ट्रपती यांचे शौर्यपदक जाहीर झाले। या प्रसंगी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सन्मान करण्यात आला। तसेच बीड जिल्हा पोलीस दलाचे 3 अंमलदार पोलीस हवालदार 247 श्री मोहन आशीर्वाद क्षीरसागर, नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बीड, पोलीस नाईक श्री गणेश भीमराव दुधाळ, नेमणूक महामार्ग सुरक्षा व पोलीस नाईक नरेंद्र विश्वनाथ बांगर, नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना माननीय पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्राप्त झालेले आहे। त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचा सत्कार पालकमंत्री श्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला। बीड जिल्ह्यातील विभागातून प्रथम पुरस्कार प्राप्त म्हणून ग्रामपंचायत कोळवाडी तालुका बीड यांच्या ग्रामसेवक श्री सखाराम विठोबा काशीद, सरपंच सौ सुधामती महादेव यांचा सत्कार करण्यात आला। यानंतर धनंजय मुंडे यांनी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे ग्राम सचिवालय खोकरमोह येथील नूतन इमारतीचे उद्घाटन केले। यावेळी त्यांच्यासोबत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते। यावेळेस स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्या ठिकाणी या नूतन इमारतीचे उद्घाटन धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले। त्यानंतर शिरूर कासार तालुक्यात धनंजय मुंडे यांचा झंझावती दौरा झाला। यावेळी लोणी येथील वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्री संत खंडोजी बाबा यांच्या 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाच्या समाप्तीनिमित्त या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी संत खंडोजी बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले व त्या ठिकाणी सप्ताहाच्या सांगतानिमित्त येथील भाविकांना धनंजय मुंडे यांनी भेट दिली। आपल्या बीड जिल्ह्यातील अशा ताज्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज हब या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व ऑल नोटिफिकेशन क्लिक करा व व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका व आपले मत मांडण्यासाठी कमेंट नक्की करा। धन्यवाद।